महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। कॉन्क्रीट गटारी व फुटपाथ कामाचे आमदार शहा यांच्या हस्ते भूमिपूजन। महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग धुळे तर्फे अर्थसंकल्पीय मंजूर कामांतर्गत मेहरगाव व धुळे अमळनेर चोपडा खारगोन रस्ता भाग जुने धुळे चाळीसगाव रस्ता राज्यमार्ग 15 क वर शहरातील चाळीसगाव रोडवरील लोकमान्य हॉस्पिटल जवळ रस्त्याच्या दोन्ही बाजूस कॉन्क्रीट गटारी आणि फुटपाथचं काम करण्यात आलंय। या कामांचे शहराचे आमदार फारुख शाह यांच्या हस्ते गुरुवार दिनांक 9 फेब्रुवारी रोजी नारळ फोडून भूमिपूजन करण्यात आलं। अंदाजित 200 लाख रुपये खर्चाची ही कामे ठेकेदार प्रकाश जानकीराम पांडव करत आहेत। दुतर्फा गटारी आणि फुटपाथ ही कामे झाल्यावर रस्त्यावरील वाहतुकीचा भार कमी होईल, यामुळे समाधान व्यक्त केलं जात आहे। यावेळी सलीम शहा, नासिर पठाण, गनी डॉलर, आमिर पठाण, डॉक्टर दीपश्री नाईक, डॉक्टर पवार, मौलाना शकील, निजाम सय्यद, आसिफ शहा, रफिक शहा, हलीम शमसुद्दीन, वसीम पिंजारी आदी उपस्थित होते। कारण की कनुसा कॉन्व्हेंट हायस्कूल मध्ये शिकणारे जेवढे स्टुडंट विद्यार्थी आहेत त्यांचे जे पालक लोक अनेक वेळा आमच्याकडे येऊन गेले आणि जे शाळेचे जे व्यवस्थापक आहेत ते पण येऊन गेले होते आणि त्यांनी आम्हाला वारंवार लेखी निवेदन दिला होता की पावसाळ्यात जे पावसाळ्याचा पाणी आहे तो शाळेच्या प्रांगणात घुसतो। त्यासाठी आम्ही सन 2022-23 अर्थसंकल्पीय बजेटमध्ये 2 कोटी रुपयाची तरतूद केलेली होती आणि आज काल त्याचा वर्क ऑर्डर आम्ही पांडव कन्स्ट्रक्शन ह्या कंपनीला, ह्या ठेकेदाराला काम दिलेलं आहे आणि आज त्याचा शुभारंभ आम्ही केलेला आहे। ह्यावेळी आमच्या सोबत आमचे जिल्हाध्यक्ष नासिरभाई पठाण, नगरसेवक आमिर पठाण, नगरसेवक अब्दुल गनी डालर, महिला जिल्हाध्यक्षा दीपा मॅडम, तसेच वसुम पिंजारी, प्यारेलाल भाई आणि आमचे हलीम शमसुद्दीन, अनेक असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।